ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर मुलुख महाराष्ट्र। अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या जरंडेश्वर साखर कारखान्यावरती ईडीनं कारवाई केली आणि त्यानंतर सत्ताधारी पक्षांनी ईडीच्या संपूर्ण कारवाईवर टीका करायला सुरुवात केली। राजकीय द्वेषापोटी ही कारवाई होत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे, राजकीय त्याला पदर असल्याचं त्यांनी म्हटलं। दरम्यान आता या संपूर्ण आरोपावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका मांडली आहे। त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे ईडीच्या या कारवाईबद्दल जाणून घेऊयात। मला असं वाटतं की अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप हे होतच असतात। शेवटी एजन्सीज पुराव्याच्या आधारावर काम करतात आणि आपल्याला हेही माहिती आहे की ही जी काही सगळी चौकशी झाली आहे ही माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार झाली आहे, ही कुठल्या सरकारने केलेली इन्क्वायरी नाही आहे आणि त्याच्या अंतर्गत ही सगळी कारवाई चाललेली आहे। मला वाटत नाही की याला काही राजकीय स्वरूप आहे। तेव्हा जरंडेश्वर साखर कारखान्यावरती कारवाई केल्याच्या नंतर अजित पवार यांना हा एक मोठा धक्का मानला जात होता। अजित पवार यांनी सुद्धा या संपूर्ण प्रकरणावर आपली भूमिका मांडताना जरंडेश्वर साखर कारखान्याशी आपला काहीही संबंध नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय। डायरेक्ट FIR करायला मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलं आणि म्हणून तो FIR नोंदवण्यात आला। तो FIR नोंदवल्यानंतर हे सगळं फायनान्शियल गोष्टी याच्यात असल्यामुळे ईडीने त्याचा ECIR नोंदवला आणि त्यातनं ईडीने ती चौकशी सुरू केली आहे। त्यामुळे ही सगळी जी चौकशी आहे ही मुंबई उच्च न्यायालयाने जे काही निर्देश दिले त्या निर्देशानुसार सुरू झालेली चौकशी आहे। ही कुठलीही राजकीय चौकशी नाही, राजकीय हेतूने सुरू केलेली देखील चौकशी नाही। यानंतर राज्यातली आणखीन एक मोठी राजकीय बातमी आहे। विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा जो पेच आहे तो अजून सुद्धा कायम आहे। एका बाजूला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या बद्दलचं स्मरणपत्र दिलं आणि त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा त्यांच्या पत्राला पत्रानंच उत्तर देत त्याच्याबद्दल भाष्य केलं आणि सांगितलं की सध्याची नेमकी परिस्थिती काय आहे। पण या सगळ्याबद्दल हा जो सगळा पेच निर्माण झालेला आहे तो कसा सुटणार, तो काय आहे नेमका, याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। आपण थेट त्यांच्याकडे जाऊया। आपल्यासोबत तुषार उपनवार आहेत, आपल्यासोबत उदय जाधव आणि आपल्यासोबत सागर कुलकर्णी सुद्धा जोडले गेलेले आहेत। मी सुरुवातीला उदयकडे जातोय। उदय, हा सगळा पेच नेमका काय आहे, का या निवडणुकीच्या बद्दलची स्पष्टता येत नाहीये, निवडणूक होणार की नाही हे सुद्धा स्पष्ट होत नाहीये, यामागचं नेमकं कारण काय? मला सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे यंदाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये विधानसभेला अध्यक्ष मिळणार का, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक यंदा होणार का आणि ते निवडून येतील का, याबद्दल सध्या जी काही सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार ही निवडणूक होणार आहे आणि ही निवडणूक होण्यासाठीच तिन्ही पक्ष जे महाविकास आघाडीचे प्रमुख पक्ष आहेत, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस, या तिन्ही पक्षांनी आपल्या सर्व आमदारांना व्हीप बजावलेला आहे आणि व्हीप बजावल्यामुळे या सर्व आमदारांना उपस्थित राहणं भाग आहे। सगळ्यात महत्त्वाची अडचण आहे ती महाविकास आघाडीसमोर, जेव्हा या सर्व आमदारांची आर्टिफिशियल चाचणी पूर्णपणे निगेटिव्ह येईल आणि हे सगळे आमदार जे आहेत ते त्यांचे फ्लोअरवरती येतील, म्हणजे विधिमंडळाच्या पटलावरती उपस्थित राहतील। त्यानंतर जेव्हा जे मतदान होईल, किंवा आवाजी मतदान होईल किंवा गुप्त मतदान होईल, तेव्हा जे काही महाविकास आघाडीला त्यांचं संख्याबळ पूर्णपणे दाखवायचं आहे ते पूर्ण संख्याबळानुसार त्यांचा उमेदवार जो आहे त्यांना जिंकून आणता येईल। मात्र सध्या जे काही महाविकास आघाडी आपलं सर्व हातचं राखून एक नाव जे आहे ते गुलदस्त्यात ते अजूनही ठेवून आहेत। काँग्रेसने अजूनही त्यांचा उमेदवार जो आहे तो जाहीर केलेला नाही आहे। काँग्रेस श्रेष्ठी दिल्लीमध्ये, दिल्लीमधून महाराष्ट्रातले जे प्रभारी आहेत ते एकूण काय कोणता उमेदवार जाहीर करतात हे पाहावं लागणार आहे। परंतु जो कोणी उमेदवार जाहीर करतील तो उमेदवार शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या देखील पसंतीस उतरला पाहिजे, ही प्रमुख अट आहे। आणि त्याचमुळे एकूणच या तीन पक्षांमध्ये नेमकं ऑलवेल नाही आहे ना असं देखील प्रश्न निर्माण होत होता। उदय, उदय तुम्ही जो मुद्दा मांडला तोच मला सागर यांना विचारायचा आहे की सागर, उमेदवाराच्या बद्दल एकमत झालंय का आधी काँग्रेसमध्ये आणि त्यानंतर इतर दोन पक्षांमध्ये सुद्धा? विलास, उमेदवाराच्या संदर्भामध्ये तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची कालच चर्चा झालेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना काँग्रेसचा उमेदवार
कोण असेल हे जवळपास सांगण्यात आलेलं आहे. आता मुद्दा येतोय तो काँग्रेसला दिल्लीमधून परत एकदा विषय अंतिम निर्णय घेणं, कारण की ज्यावेळेस एखाद्या उमेदवाराचं नाव समोर आणलं जातं त्यावेळेस फक्त एक नाव आणलं जात नाही तर दोन त्याला एक इतर ऑप्शन आणले जातात आणि त्यानंतर ही चर्चा होते. मुळात सगळ्यात जास्त काँग्रेसमध्ये आग्रही भूमिका आहे ती नाना पटोले यांचीच की विधानसभा अध्यक्षपदाची निवडणुकीसाठी. दिल्लीतून त्यांनी देखील तशा स्वरूपाचा आग्रही भूमिका घेत खालपर्यंत म्हणजे राज्यातल्या काँग्रेस आणि इतर मित्रपक्षांना देखील तशा स्वरूपाचे निरोप देण्यात आलेले आहेत. यामुळेच काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी एच के पाटील हे उद्या महाराष्ट्रात मुंबईत दाखल होत आहेत आणि त्यानंतरनं काँग्रेसचे इतर नेत्यांशी देखील ते चर्चा करणार आहेत. शक्यता वर्तवली जात आहे की सह्याद्री अतिथीगृह येथे उद्या काँग्रेसचे प्रभारी जे पाटील आहेत ते शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या नेत्यांशी देखील चर्चा करतील आणि त्याची भूमिका घेतील. यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काल दोन दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी त्यांचे जे पक्षातले आमदार आहेत आणि इतर महाविकास आघाडीतला पाठिंबा दिलेले यापूर्वी ज्यावेळेस सरकार स्थापन झाल्यानंतरनं बहुमत चाचणी झाली होती आणि सरकारला पाठिंबा दिलेले इतर मित्रपक्ष म्हणजे ज्यात बहुजन विकास आघाडी असतील शेकाप असेल किंवा इतर अपक्ष आहेत या सर्व आमदारांना फोन करण्यास सुरुवात केलेली आहे. फ्लोर मॅनेजमेंट करण्याचा प्रयत्न सुद्धा सरकारकडून केला जातोय कारण त्यांची ही अग्निपरीक्षा आहे. मी तुषारकडे जातोय. तुषार, जेव्हा राज्य सरकारची अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये एक अग्निपरीक्षा होणार आहे अशा वेळी विरोधकांची भूमिका सुद्धा महत्वाची असते. मग भाजप काय रणनीती आखतंय? भाजपनं अजून आपले पत्ते उघडलेत का? काय माहिती मिळते त्याच्याबद्दल? विलास, भाजपने विधानसभा अध्यक्षपदाबाबत अजून आपले कोणतेही पत्ते उघडकीस आणलेले नाहीत. मात्र भाजपा सुरुवातीपासून विधानसभा अध्यक्षपद जे आपण जर पाहिलं असेल अर्थसंकल्पीय अधिवेशनापासून रिक्त आहे ते पद लवकरात लवकर भरलं जावं आणि त्या संदर्भातली निवडणूक घ्यावी यासाठी आपल्याला आग्रही असताना पाहायला मिळते. जेव्हा कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली या बैठकीमध्ये देखील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अध्यक्षपद जे रिक्त आहे ते भरण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना सूचना केली होती आणि त्यानंतर दोन दिवसामध्येच विरोधी पक्षनेते आपल्या भाजपाच्या सर्व शिष्टमंडळासह त्यांनी राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालांच्या भेटीमध्ये प्रामुख्याने जे तीन मुद्दे मांडले होते त्यातला जो प्रमुख मुद्दा होता तो अर्थात घटनात्मकरित्या जे अध्यक्षपद हे सर्वात महत्त्वाचं पद आहे आणि ते रिक्त पद आहे ते लवकरात लवकर भरलं जावं, त्याची निवडणूक घ्यावी या संदर्भात त्यांनी विनंती केली आणि त्यानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं हे सर्वांना ज्ञात आहे. मात्र आत्ताची आपण जर परिस्थिती पाहिली तर भाजपा हे विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला अडचणीत आणू शकते अशी शक्यता आहे, कारण की भाजपाकडे आपण जर संख्या पाहिलं तर 105 आहे, दुसरीकडं महाविकास आघाडीचं 176 आहे. मात्र जेव्हा फ्लोर मॅनेजमेंटला दोन पद्धतीने मतदान होत असतात, एक वाजवी तर दुसऱ्या प्रकारे गुप्त मतदान होत असतं. गुप्त मतदान झालं तर त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे नेत्यांना या संदर्भातली अजूनही भीती वाटते की आपले आमदार हे फुटू शकतात की नाही शकत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते आपल्याला विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत आपल्याला सतत बैठका घेताना पाहायला मिळतात. काल जी महाविकास आघाडीची बैठक झाली ही तब्बल 3 तासांची बैठक झाली. भाजपा ज्या प्रकारे रणनीती आखत आहेत ते पत्ते जरी आपले ओपन करत नसतील तरी ते आपल्याला अडचण निर्माण करू शकतात. त्यामुळे काल देवेंद्र फडणवीस आणि त्याचमुळे कुठेतरी सरकार सुद्धा खूप सावधपणे पावलं टाकतंय. धन्यवाद तुमच्या तिघांचे सुद्धा, तुम्ही या संपूर्ण राजकीय घडामोडीबद्दल अधिक माहिती दिलीत. याच संपूर्ण राजकीय घडामोडीवर आपली नजर असणार आहे, याचे अपडेट्स आपण वेळोवेळी घेत राहणार आहोत. पण तुर्तास बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा News18 लोकमत. लोकांना हक्काची घर